आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज दाखल. अजितदादा गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मागणी. अजितदादा गटालाही नवं चिन्ह द्या, शरद पवार गटाची मागणी. चांदिवाल कमिटीच्या अहवालावरून अनिल देशमुखांची वकील असीम सरोदे यांच्यामार्फत सरकारला कायदेशीर नोटीस. चांदिवाल अहवालातील माहिती लपवली जाते का, देशमुखांचा सवाल. पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती. भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा. भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी. 48 मतदारसंघात पक्षानं निरीक्षक नियुक्त केले. फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपने लढवावा, देवेंद्र फडणवीसांकडे प्रयास भोसले यांची मागणी. उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील 4 विधानसभेचा आढावा. कोथरूड, वडगाव, शेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाबाबत ठाकरेंनी माहिती घेतली. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत. भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पारडीकर यांचं नाव चर्चेत. विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले आहेत. बोरवेल्ला मुळशीतील गणेशाई आठवा. मुळशीत लागले आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर. बॅनर लावत थोपटेंना कामाचा लेखाजोखा विचारला. पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज भरून घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत भरले 21 जणांनी अर्ज. 4 तारखेला पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठक. बैठकीत माहिती दिली जाणार. मुंबईतील ऐरोली बेलापूर उरूडमधील 50,000 मतदारांची पनवेलच्या मतदार यादीतही नावं. माजी आमदार बाळाराम पाटलांचा गंभीर आरोप. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाडांच्या अनुपस्थितीत पत्नी सुलभा गायकवाड सक्रिय. सुलभा गायकवाडांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. लाडक्या बहिणींच्या खात्यातून बँकेनं मिनिमम बॅलन्स म्हणून पैसे कपात केल्यास बँकांवर कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. राज्यात 2,52,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज. त्यापैकी 2,41,00,000 महिलांचे अर्ज मंजूर. तर 23,40,000 महिलांचे आधार बँकेशी लिंक नाही. परभणीत KYC पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी कायम. बँकेकडून मात्र अतिरिक्त खिडक्या सुरू न झाल्यानं महिलांची गैरसोय. आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. रोहित पवारांचा सरकारला इशारा. राज्यसेवा 2022 आणि 2023 गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आऊटची संधी देण्याची मागणी. विद्यार्थ्यांची MPSC आयोगाच्या सचिवांकडे मागणी. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका. नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन. परभणी सुभाष जावळे यांच्या उपोषणाला माजी खासदार भास्कर पाटील खासगावकरांची भेट. तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याच्या आंबेगावमध्ये धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी भागात उपोषण. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पुलवडे येथील आदिवासी बांधवांचं उपोषण सुरू. रामगिरी महाराजांविरोधात 67 गुन्हे दाखल. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर गुन्हे. राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती. गोंदियातील 58,000 शेतकऱ्यांना PM किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा. 18व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडलं. सोयाबीनच्या अल्पदरांमुळे वाशिमचे शेतकरी चिंतेत. खरीपातील मूग उडीद आणि सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यात 9 केंद्रांना मंजुरी. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार. अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यातील 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणातली माहिती. गोंदियात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला. 34.5 अंशांवर उष्णतेनं नागरिक हैराण. कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे अनुकंपा. तत्वावरील नोकरीच्या मागणीसाठी उपोषण. उपोषणाला अतुल भोसलेंची भेट. कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन. पुणे महापालिकेचा शहराची केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजनेत 5वा नंबर टिकवण्यासाठी प्रयत्न. सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा आता पहाटेच उचलण्याचं नियोजन. किल्ले रायगडला आज जागतिक वारसा जतन समिती भेट देणार. दुपारी 2 वाजेपर्यंत रायगड रोपवे पर्यटकांसाठी बंद राहणार. कोकण रेल्वेच्या स्थानकातील प्लॅटफॉर्मचा प्रश्न लवकरच सुटणार. प्लॅटफॉर्म रेल्वे बोर्डाच्या गाईडलाईनला अनुसरून असणं आवश्यक. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी. छत्रपती संभाजीनगरची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आज स्थापना. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते स्थापना. कर्णपुरा देवीची यात्रा संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासून भाविकांची गर्दी. अमरावतीचं ग्रामदैवत म्हणून अंबादेवीची ओळख.
नांदेडच्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात, श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या करमाळ्यातील कमला भवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात, नवरात्रात 5 लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता. नवरात्रीनिमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम, पारंपरिक वेशभूषा करत दौड. पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचं सत्र कायम, वेगवेगळ्या घटनेत 57 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड, शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.